मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील टीका सहन केली जाणार नाही असं वक्तव्य राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केलेलं आहे. अजित पवारांनी 48 तासाचं सरकार केलं ती बेईमानी नव्हती का? पहाटे शपथ घेताना शरद पवारांना विचारलं होतं का? असा सवाल राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी अजित पवार यांना केलेला आहे. अजित पवार एकनाथ शिंदे यांना बेईमान म्हटल्यानंतर शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. काल राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय अजितदादा पवार साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावर शिंदे साहेबांनी ज्या पक्षात राहिले वाढले तिथंच बेईमानी केली अशा पद्धतीचा एक शब्दप्रयोग करून माननीय शिंदे साहेबांच्यावर नाहक अशा पद्धतीची टीका केलेली आहे. शिंदे साहेबांचे समर्थक म्हणून त्यांचा एक चाहता म्हणून हे आम्हाला कोणालाही सहन झालेलं नाही. आम्ही आणि शिंदे साहेबांनी बेईमानी ही कधीच केलेली नाही. उलट वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार जे हिंदुत्वाच्या विचारापासून बाजूला न्यायचं काम माननीय उद्धवजींनी गेल्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी सरकार करून केलं ते वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार जोपासण्याचंच काम आम्ही अशा पद्धतीनं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे. त्याला बेईमानी हा जर शब्द अजितदादा वापरत असतील तर मला त्यांना नम्रपणाने विचारायचं आहे. पाठीमागच्या 2019 जे 48 तासाचं सरकार तुम्ही केलं होतं ती बेईमानी नव्हती का? तुमच्या पक्षाचे काही आमदार घेऊन तुम्ही पहाटेचा शपथविधी केला तो करताना पवारसाहेब जे तुमच्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांची परवानगी घेतली होती का? त्यांना विचारलं होतं का? असा जर प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला तर तुम्हाला ते योग्य वाटणार नाही. आणि म्हणून माझी माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवारांना जाहीरपणाने या ठिकाणी विनंती आहे की शिंदेसाहेब एक स्वाभिमानी नेते आहेत. 40 आमदार 12 खासदार 14 राज्यांचे शिवसेनेचे राज्यप्रमुख बहुतांशी महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख हे सगळे जेव्हा माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली एकवटले आहेत आणि एवढा मोठा भक्कम पाठिंबा शिंदेसाहेबांना मिळत असताना त्या कृतीला त्या आमच्या भूमिकेला या आमच्या उठावाला दादा बेईमानी हा शब्द वापरत आहेत हा पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो आम्ही कधीही सहन करणार नाही. आजही मला मान्य आहे की दादांची काम करण्याची पद्धत सडेतोड आहे परंतु तुमची सडेतोड बोलण्याची पद्धत ही बोलत असताना कुणाच्या भावना दुखावणार नाहीत कुणाच्या भावनांना ठेच पोचणार नाही. जे लाखो समर्थक शिंदेसाहेबांचे महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होणार नाही याची सुद्धा खबरदारी दादांसारख्या राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यानं ज्येष्ठ मान्यवरांनी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे एवढंच मी त्यांना सांगेन की अशा पद्धतीचं वक्तव्य माननीय शिंदेसाहेबांच्याबद्दल केलेलं आम्ही कधीही सहन करणार नाही. नाही आता तो प्रयोग 2019 दादांनी 48 तासाच्या सरकारमध्ये केलाच होता. माननीय पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. माननीय पवारसाहेबांनी दादांच्या बरोबर गेलेल्या आमदारांना परत बोलवलं. ते आमदार सगळे पवारसाहेबांच्या आदेशाप्रमाणे परत आले म्हणून त्यावेळेचा तो प्रयोग त्यांचा फसला. कदाचित गुलाबराव पाटील साहेबांकडे काही अधिकची माहिती असेल काही हालचाल अशी जर चालू त्या काळातली असेल तर त्यामुळे गुलाबराव पाटील साहेब बोललेत या अर्थी 100% त्याच्यात